राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवाव्यात असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चिपळूण इथं पक्ष कार्यकर्त्यांना केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत आज बोलत होते लाडकी काँग्रेसच्या नेत्यांच्या हेतूवर त्यांनी ने टीका केली ही योजना पुढे चालवण्यासाठी महायुतीचं सरकार आणावं असं आवाहन त्यांनी केलं केलेल्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली वैशिष्टी नदीतला गाळ काढण्यासाठी निधी तसंच विविध विकासकामांसाठी साडेतीनशे कोटी रुपये मंजूर केले ते म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारनं धोरण आणलं आहे असंही म्हणाले